नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? तर सर्वांना नाच गाण्याबद्दलची माहिती आहे का? काही तुम्हाला मैफिल म्हणजे काय? तर मैफिल ही वेगवेगळ्या प्रकारची असते. मैफिल मुख्यतः संगीताची असते. तर आज आपण अशीच एका मैफिलीबद्दल माहिती पाहणार आहोत. परंतु ही मैफिल आपल्या माणसांची नाही, ही मैफिल आहे जंगलातील प्राण्यांची. मग आता ही नाच गाण्याची मैफिल असल्यामुळे त्याच्यामध्ये साहजिकच वेगवेगळ्या पद्धतीची वाद्य येणार, विविध प्राणी येणार. मग प्राण्यामध्ये अस्वल असतो, लांडगा असतो, ससा असतो, हत्ती असतो, जंगलामध्ये मुंग्या सुद्धा असतात, जंगलामध्ये ससा सुद्धा असतो. ह्या विविध प्राण्यांनी त्यांची जी नाचगाण्याची मैफिल आहे त्या मैफिली भरलेली आहे ती मैफिल. आणि मग आता या नाचगाण्याची प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तर आज आपण या ठिकाणी पूर्वी भावे या कवयित्रीने अतिशय सुंदर असं गीत आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आणलेलं आहे, जंगलात ठरली मैफिल. तर या गीताबद्दल आज आपण मुख्यतः शिकणार आहे.